आज आपण खूप छान अशी गव्हाच्या पिठापासून नवीन पद्धतीने समोसा करणार आहोत. ती पण खूप सोप्या पद्धतीने होणार आहे आणि एकदम खायला पण एकदम मस्त लागणार आहे. कसे मित्रांनो, समोसे आपण भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे खाल्लेले आहे, पण आज आम्ही तुमच्यासाठी खूपच अशी युनिक आणि नवीन पद्धतीची रेसिपी आणणार आहे आणि ती पण खायला खूपच छान आणि कुरकुरीत होणार आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मी मोठी वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला एक वाटी गहू गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं. तर इथं आपण स्वच्छ असं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यात आता चिमूटभर असं मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, हे ओवा असा हाताच्या साहाय्याने चोळायचा आणि ते पण ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि त्या ह्याच्यामध्ये आता आपल्याला तेल टाकायचं. तर इथं दोन चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत आणि तेल टाकल्यानंतर हे पीठ सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता ह्याला घट्ट असं मळून घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकून. जास्त पातळ नाही मळायचं, घट्टच मळायचं. आपण चपातीला जसं पीठ मळून घेतो ना त्या पद्धतीनं आपण हे पीठ मळून घेणार आहोत. तर हे बघू शकता अशा पद्धतीनं आपण हे मळून घेतलेलं आहे. तर आता ह्याला काय करायचं, थोडंसं असं तेल लावायचं, हाताला तेल घ्यायचं आणि व्यवस्थित असं लावून ठेवायचं आणि ह्याला 4-5 मिनटं व्यवस्थित भिजून ठेवायचं. तर इथे एक मग मोठी वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये इथं मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये हे बटाटे टाकून घेणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं. ह्याचा गाळा असा व्यवस्थित करून घ्यायचा बटाट्यांचा. तर हे बघू शकता व्यवस्थित असा हाताच्या साह्याने चुरून घेतलेला आहे बटाटा आणि एकदम असा मऊ पण झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला अशा गाठी ठेवायच्या नाहीत, व्यवस्थित हाताने असा चुरून घ्यायचा. तर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. तर इथं अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, तिखट तुमच्या सोयीनुसार टाकायचं. हळद अर्धा चमचा टाकायची आणि गरम मसाला पण अर्धा चमचाच टाकायचा आणि धना पावडर पण अर्धा चमचाच टाकायची आणि इथं जिरा अर्धा चमचा टाकायचा. काळी मिरी पण मी अशी थोडीशी काळी मिरी घेतलेली होती ते टेचून अशी घेतलेली आहे, ती पण ह्याच्यामध्ये टाकायची आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलेलं आहे. तर आता पीठ 1 चमचा ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हाताच्या सहाय्याने. हे मसाले हे बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तुमचे जर बटाटे इथं मोठे घेतले तुम्ही तर त्याचप्रमाणे तुम्ही मसाल्याचा पण वापर करा. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं बटाट्याचं मिश्रण हे तयार झालेलं आहे. तर आता इथं आपलं पीठ हे छान असं भिजलेलं आहे. तर आता आपण इथे 2 गोळे करून घेणार आहोत. तर व्यवस्थित असं 2 गोळे करून घ्यायचे. तर हे बघा अशा पद्धतीने हे दोन्ही पण गोल असे करून घ्यायचे. तर आपण इथे एक गोळा घेतलेला आहे. तर इथं आपण गव्हाचं पीठ जे सुक्क असतं ना त्याच्यामध्ये हे व्यवस्थित असं बुडवून घ्यायचं आणि ह्याला आपण आता लाटून घेणार आहोत. आपण चपाती कशी लाटतो त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं. तर हे बघू शकता अशा प्रकारे आपण हे चपाती लाटून घेतलेली आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, अशी मध्यम असं लाटून घेतलेली आहे. तर ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण गोळ्याची अशीच लाटून घेणार आहोत. तर आता इथे दुसरी पण आपण चपाती लाटून घेतलेली आहे. तर त्याच पद्धतीने ही पण चपाती आपण लाटलेली आहे. तर आपण जे बटाट्याचं मिश्रण केलं ना आता ते मिश्रण आपण ह्याला इथं लावून घेणार आहोत. तर हाताच्या साह्याने व्यवस्थित असं सर्व साईडला हे मिश्रण लावून घ्यायचं. तर हे बघू शकता आपण बटाट्याचं मिश्रण हे सर्व चपातीला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. तर आपण जी दुसरी चपाती लाटून घेतलेली होती ना ती पण ह्याच्यावर अशी आपण टाकून घेणार आहोत. तर व्यवस्थित अशी हे टाकून घ्यायची आणि साईडने असं थोडंसं चिटकून घ्यायचं. तर हे बघा अशा पद्धतीने हे असं चिटकून घ्यायची. तर आता ही वरची चपाती पण व्यवस्थित अशी आपण
टाकून घेतलेले आहे. तर असं लाटणे काय करायचं, थोडं अद्धर असं फिरवून घ्यायचं. तर आपण हे लाटून काय घ्यायचं, कारण का हे आपलं बटाट्याचं मिश्रण आहे तर ते दोन्ही चपातीला व्यवस्थित असं लागण म्हणून हे असं वरून लाटून घ्यायचं. तर आता इथं काय करायचं, असा एक चाकू घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित असे ह्याच्या कापून घ्यायचे. तर हे सर्व असे व्यवस्थित कापून घेणार आहोत आपण. तर आता हे आपण उभ्या रेषा मारून घेतलेले आहेत, तर आता ह्या आडव्या पण आपण अशाच रेषा मारून घेणार आहोत. तर सर्व ह्याच्या अशा आपण आडव्या पण रेषा मारून घ्यायच्या. आपण सर्व साईडने असं व्यवस्थित कापून घेतलेलं आहे आणि जे चौकोन असं व्यवस्थित केलेलं आहे. तर आता हे काय करायचं, हे सर्व असं व्यवस्थित सुटसुटीत करून घ्यायचं. तर हे बघा, अशा प्रकारे हे सगळं असं काढून घ्यायचं. तर ह्याच्यातलं एक मी चौकोन घेतलेलं आहे, तर ह्याला आता आपण छान असा आकार देणार आहोत. तर हे काय करायचं, हे व्यवस्थित असं याचं साईडचं कोपरं असतात ना ते घ्यायचं आणि असं चिमटून घ्यायचं. आता हे जे साईडचं आहेत ना ते पण असंच करायचं आणि ते पण व्यवस्थित असं चिमटून घ्यायचं. तर ह्या पद्धतीने आपण सर्व असे आकार देणार आहोत. इथे बघू शकता अशा प्रकारे आपण फ्लावर समोसे असे करून घेतलेले आहेत. तर इथे गॅसवर एक कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे, तेल हे चांगलं असं गरम करून घ्यायचं. तर आता इथे तेल आपलं गरम झालेलं आहे, तर गॅस आता मध्यम ठेवायचा. म्हणजे आपण समोसे करून घेतले त्यांना फ्लावर समोसे, ते ह्याच्यामध्ये टाकायचे आणि मध्यम गॅसवर छान असे तळून घ्यायचे लालसर होईपर्यंत. तर बघू शकता मित्रांनो, खूपच सुंदर असा वास सुटलाय घरभर. आणि महत्वाची गोष्ट, आपले चांगले खमंग आणि लालसर असे आपले तळून झालेले. आणि महत्वाची गोष्ट कसं, ही रेसिपी ना इतकी छान लागते ना खायला, तुम्ही घरी नक्की ट्राय करा. कारण हा नाश्ता पण होऊ शकतो आणि लहान मुलांच्या डब्याला पण तुम्ही देऊ शकता, ते पण आवडीने खाऊ शकतील. तर हे सर्व असे आवडीने खसान खूप छान लागतात, खायला पण कुरकुरीत लागतात. म्हणून तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद धन्यवाद.